गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी 3 कायदे केले आहेत व प्रस्तावित शेतकरी कायदे हे शेतकरी विरोधात असल्याचे सांगत गेल्या वर्षभर शेतकरी कोरोना परिस्थिती असून देखील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी हे दिल्लीला आंदोलनाला बसले आहेत व देशभरातून जे शेतकरी बांधव लढत आहेत त्यांच्या समर्थनार्थ नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरातील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भव्य शेतकरी जनजागृती परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर येथील परिसरातून जनजागृती रॅली देखील काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये अनेक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ट्रॅक्टर घेऊन शेतकरी यांनी सहभाग घेतला होता. देशामध्ये कोरोना काळात केंद्र सरकारने जे शेतकरी विरोधी 3 कायदे केलेले आहेत त्याचप्रमाणे प्रस्तावित वीज बिल कायदा हे संपूर्ण 4ही कायदे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहेत. गेले वर्षभर कोरोना असतानासुद्धा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या सीमारेषेवर 20 नोव्हेंबरपासून संपूर्ण देशातील शेतकरी बसलेले आहेत आणि संविधान दिनापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी सरकार बोलायला तयार नाही. काल ज्या पद्धतीने हरियाणा सरकारच्या पोलिसांनी ज्या पद्धतीने लाठीमार केलेला आहे शेतकऱ्यांवरती त्याचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत आणि केंद्र सरकारने त्वरित हे 3 कायदे रद्द करावेत, त्याचप्रमाणे प्रस्तावित वीज बिल कायदासुद्धा रद्द करावा. या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन शेतकरी संघटना समन्वय समितीच्या वतीने आज जनजागृती परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि जिल्हाभरातून ट्रॅक्टरने, बैलगाडीने, त्याचप्रमाणे विविध वाहनाने शेतकरी या ठिकाणी जमणार आहेत आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करणार आहोत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने केरळ सरकारने फळांनासुद्धा ज्या पद्धतीने MSP दिलेला आहे ते महाराष्ट्र सरकारनेसुद्धा दिला पाहिजे आणि या देशामध्ये शेतकऱ्यांचा देश म्हटला जातो, शेतकऱ्यांशी बोलणी केली जात नाही आणि 600 अधिक शेतकरी जे हुतात्म्य पत्करलेले आहेत दिल्लीच्या सीमारेषेवर त्यांना आम्ही आज लाल सलाम करणार आहोत, अभिवादन करणार आहोत आणि शेतकऱ्यांची एकजूट बांधून येणाऱ्या काळात भव्य असं आंदोलन नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटना समन्वय समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत. या परिषदेला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्ह्यातील आमदार यांनी उपस्थिती लावली होती. अखिल भारतीय किसान सभा, बहुजन शेतकरी संघटना, किसान काँग्रेस, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, आम आदमी किसान सेल, राष्ट्र सेवा दल, राष्ट्रवादी शेतकरी संघटना आणि शेतकरी सेना या संघटनांमार्फत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आगामी राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांमार्फत ही शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली होती. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांच्या आम्ही विरोधात असल्याचं देखील मंत्री थोरात यांनी यावेळी म्हटलंय. त्यामुळे आता येत्या काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लवकरात लवकर लक्ष देऊन या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.